बारे परिसरातील जुना कारंबा नाका, मडकी वस्ती, वारद फार्म, वसंत विहार, संतोष नगर, शिवाजी नगर, लक्ष्मी नगर, केळगाव या भागातील विविध नगरांमध्ये गटनेते आनंदचंदन शिवे यांनी नागरिकांसह विविध ठिकाणी पाहणी करून खराब झालेल्या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने चिखलाचे साम्राज्य झाले. नागरिकांना दैनंदिन कामासाठी घराच्या बाहेर पडणंसुद्धा अवघड झालं असून नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत. ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्या भागामध्ये गटनेते आनंदचंदन शिवे यांनी मोटरसायकलवर जाऊन या भागाची पाहणी केली आहे. वीस जुलै या सर्वसाधारण सभेमध्ये हद्दवाढ परिसरातील खराब रस्त्याचे काम करण्यासंदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी मागणी केली होती. रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झालेत का नाही हे पाहण्यासाठी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी आज सकाळी 8 वाजता पाहणी केली. रस्ते दुरुस्तीचे काम न सुरू झाल्यामुळे नगर लवकरात लवकर काम हाती घेण्याच्या संदर्भात विभागीय कार्यालय क्रमांक 01 अधिकारी आणि नगर अभियंता यांना संपर्क साधून लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ते सुरू करण्याची विनंती गटनेते आनंद चंदन शिवे यांनी केली. तसे न झाल्यास जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गटनेते आनंद चंदन शिवे यांनी केला आहे. 26 वर्षामध्ये हद्दवाड भागामध्ये ज्या पद्धतीनं विकासाची कामं व्हायला पाहिजे होते तशा पद्धतीची कामं या ठिकाणी झालेली नाहीत. आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी या हद्दवाड भागामधून आम्ही प्रतिनिधित्व करत असताना गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये समस्या मिटवण्याचं काम केलेलं आहे. तरी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा देतो की लवकरात लवकर बाळे हद्दवाड परिसरातील केगाव असेल किंवा केगावच्या आजूबाजूचे नगर असतेली बाळे परिसरामधल्या आजूबाजूचे नगर असतेली किंवा वसंत विहाराच्या आजूबाजूचे परिसरातले नगर असतेली कारंबा नाक्या आजूबाजूचे परिसरातले नगर असतेली लवकरात लवकर सोलापूर महानगरपालिकेने खडीकरणाने मुरूम टाकून रस्ते नागरिकांसाठी व्यवस्थित करावे